गियर हॉबिंग, आता बघा गियर हॉबिंग वरती क्वेश्चन जे आहेत, गियर हॉबिंग, गियर हॉबिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मशीनिंग टाइप ऑफ मेथड आहे ही. गियर हॉबिंग मध्ये कुठले कुठले क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत ते बघा, एकदा चेक करू आणि नंतर आपण वन बाय वन त्याचा अभ्यास करूया. नेम द मेथड्स बाय विच गियर्स आर प्रोड्यूस्ड बाय मशीनिंग, एक्सप्लेन एनी वन ऑफ देम, एक्सप्लेन गियर हॉबिंग प्रोसेस विथ नीट स्केच, स्केच द गियर हॉबिंग प्रोसेस, स्टेट एडवांटेजेस ऑफ गियर हॉबिंग, गिव द एडवांटेजेस ऑफ गियर हॉबिंग प्रोसेस, गिव द डिसएडवांटेजेस ऑफ गियर हॉबिंग प्रोसेस. गियर हॉबिंग वरती जर तुम्ही फक्त गियर हॉबिंगचा अभ्यास केला तर तुम्ही हे सगळेचे सगळे क्वेश्चन सॉल्व करू शकता. नाउ गियर हॉबिंग, गियर हॉबिंग म्हणजे नेमकं काय बघा, गियर हॉबिंग इज अ प्रोसेस ऑफ जनरेटिंग द गियर विथ बाय मीन्स ऑफ रोटेटिंग कटर नोन ऍज अ हॉब दॅट रिव्हॉल्व्स अँड कट लाईक अ मिलिंग कटर. ओके, डायग्राम मध्ये जर तुम्हाला दिसत असेल हा जो ब्लॅक कलरचा पार्ट दिसतोय हा एक प्रकारचा कटर आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस कटर आपण ह्या गिअर ब्लँक वरती काय करतोय, टीथ जनरेट करतोय. ओके, म्हणून हा जो कटर आहे ह्याला गिअर हॉब असं म्हणायचं. काय म्हणायचं, गिअर हॉब. गिअर हॉबचा जो कटर आहे तो मिलिंग कटर सारखाच असतो. देन व्हॉट इज द गिअर हॉबिंग, गिअर हॉबिंग इज अ प्रोसेस ऑफ जनरेटिंग द गिअर्स ऑर मॅन्युफॅक्चरिंग द गिअर्स विथ द हेल्प ऑफ कटर नोन ॲज अ हॉब. ओके, नेक्स्ट वन गिअर हॉबिंग. हॉबिंग प्रोसेस इज कॅरीड आउट ऑन द गिअर हॉबिंग मशीन युझिंग द हॉब ऑर टूल. डायग्राम मध्ये तुम्हाला हॉबिंगचे टूल दिसत असतील किंवा त्याला हॉबच असं आपण म्हणतोय. हॉब इज अ सिलेंडर ऑन द सर्फेस ऑन विच कंटिन्युअस थ्रेड हॅज बीन कट हॅव्हिंग द क्रॉस सेक्शन ऑफ इन्व्हॉल्यूट गिअर टीथ. लेंथवाईज गॅसेस ऑर फ्ल्यूट्स आर कट अक्रॉस द स्पायरल टू फॉर्म द कटिंग एजेस. ओके, आता आपण हॉब जो आहे किंवा गिअर प्रोफाईल आपल्याला जे तयार करायचं आहे ते विथ द हेल्प ऑफ टूल तयार करायचं आहे. आता हे काय असणार आहे बघा, हॉब हॉबिंगच्या वरती टीथ जे आहेत ते जनरेट झालेले असतात अशा प्रकारे. ओके, कंटिन्युअस थ्रेड सेक्शन असतात ते अशा प्रकारे आपल्याला दिसतील. नाउ गिअर हॉबिंग. नेक्स्ट इथं बघा, गिअर हॉबिंगचा प्रकार जो कसा होतो, हा जो आहे तो गिअरचा जो गिअरची जी प्लेट आहे किंवा गिअर ब्लँक कसा आपण म्हणूया, गिअर ब्लँकची प्लेट आहे त्याशी रोटेट होते हळूहळू आणि गिअर हॉब जो आहे तो अशा प्रकारे रोटेट होतो, म्हणजे 90 डिग्रीला एकमेकाला ते, म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण नंतर बघू. पण गिअर हॉबिंग नेमकं काय, तर हे अशा पद्धतीचं आहे गिअर हॉबिंग. नंबर ऑफ टीथ असतात ते फक्त कट करत जातात. ओके, नेक्स्ट हॉब्स आर जनरली व्हॉट इज द आता जो हॉब आहे त्याचा मटेरियल कुठला आहे बघा, हॉब्स आर जनरली मेड अप ऑफ हाय स्पीड स्टील ऑर सिमेंटेड कार्बाइड. हॉब आर ऑल्सो यूज विथ द कार्बन टिप्ड टीथ. हॉब मे हॅव वन टू ऑर मोर स्टार्ट. अ सिंगल स्टार्ट हॉब कट्स अ गिअर हॅव्हिंग द टी टीथ सो दॅट इन द टाइम इन विच गिअर ब्लँक मेक्स वन रोटेशन हॉब मेक्स द टी रोटेशन. ओके, सिमिलरली डबल स्टार्ट हॉब मेक्स टी बाय टू रोटेशन अँड ट्रिपल स्टार्ट हॉब मेक्स द टी बाय थ्री रोटेशन. म्हणजे काय, सिंगल स्टार्ट मध्ये आपल्याला पटकन गिअर प्रोफाईल जी आहे ती मिळणार नाही, डबल स्टार्ट मध्ये ती थोडीशी लवकर मिळेल आणि ट्रिपल स्टार्ट मध्ये ती अजून थोड्या लवकर मिळेल आपल्याला मिळून जाईल. सो मल्टी स्टार्ट हॉब्स कट फास्टर दॅन द सिंगल स्टार्ट हॉब. देर आर द टू टाइप्स ऑफ हॉबिंग मशीन्स, वन इज अ हॉरिझॉन्टल हॉबिंग मशीन अँड सेकंड वन इज अ व्हर्टिकल हॉबिंग मशीन. आता हॉरिझॉन्टल मध्ये काय असणार आहे बघा, शक्यतो व्हर्टिकल जो स्पिंडल आहे तो हॉबिंग मध्ये वापरला जातो. पण जिथं जिथं शाफ्ट वगैरे असतील शाफ्टच्या वेळी आपल्याला व्हर्टिकल हॉबिंग वापरून चालणार नाही, तिथं आपल्याला हॉरिझॉन्टल वर्क स्पिंडल वापरावा लागेल. ओके, नेक्स्ट वन टाइप्स ऑफ गिअर हॉबिंग. एक्झियल हॉबिंग. एक्झियल हॉबिंग म्हणजे काय बघा, दिस टाइप ऑफ फीडिंग मेथड इज मेनली यूज्ड फॉर कटिंग द स्पर ऑर हेलिकल गिअर्स. इन दिस टाइप फर्स्ट द गिअर ब्लँक इज बॉट टुवर्ड्स द हॉब टू गेट द डिझायर्ड टूल डेप्थ. The table side is then clamped. After that, the hob moves along the face of the blank to complete the job.
एक्सियल हॉबिंग विच इज यूज टू कट स्पर एंड हेलिकल गियर्स कैन बी ऑब्टेंड बाय क्लाइंब क्लाइंब नोटिंग एंड कन्वेंशनल हॉबिंग. इट इज अ क्लाइंब हॉबिंग और कन्वेंशनल हॉबिंग. ओके, एक्सियल हॉबिंग कसा असतो बघा, तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो. दिस इज युअर एक्सियल हॉबिंग. एक्सियल हॉबिंग चा पार्ट लक्षात ठेवा. एक्सियल हॉबिंग इज यूज फॉर यूज टू जनरेट द टीथ ऑन अ स्पर गियर और द हेलिकल गियर्स. ओके, एक्सियल एक्सियल आहे याच्यामध्ये बघा, हा झाला हॉबर, हा झाला गिअर ब्लँक. हेलिकल गिअर मध्ये टीथ बघा कसे आहेत, आणि हेरिंग बोन मध्ये डबल हेलिकल गिअर आहे, त्याला आपण हेरिंग बोन म्हणतोय. हेरिंग बोनचे हे एक्सियल आहेत. एक्सियल म्हणजे काय, ह्याचा ऍक्सिस आणि ह्याचा ऍक्सिस पॅरल आहेत एकमेकाला. कशाचा, गिअर ब्लँकचा आणि गिअर हॉबरचा जो ऍक्सिस आहे ते दे आर पॅरल टू इच अदर. एक्सियल ऍक्सिस ऑफ हॉबर अँड ब्लँक चा पॅरल टू इच अदर. गिअर हॉबिंग समजला, एक्सियल हॉबिंग समजला असेल. ओके, दिस इज अ एक्सियल हॉबिंग. नेक्स्ट, आफ्टर द एक्सियल हॉबिंग देर इज अ रॅडियल हॉबिंग. रॅडियल हॉबिंग, this method is hobbing is mainly used for cutting the bevel gears. In this method the hob and gear blank are set normal to each other. Okay, the gear blank continues to rotate at a set speed about its vertical axis and the rotating hob is given a feed in the radial direction. As soon as the required depth of tooth is cut, feed motion is stopped. Gear blank continues to rotate at a set speed about its vertical axis and the rotation hob is given a feed in the radial direction. Feed jay the radial direction na denyat yet ahe in a radial hobbing. Radial hobbing madhe apan kay baghtoy baga, this is radial hobbing. Radial hobbing madhe lakshat gya, gear blank ani hobber cha jo axis ahe they are perpendicular to each other. They are perpendicular to the each other mhanun tyala kay mhanaycha, radial hobbing along the radius kaam karte. ओके, याच्यामध्ये आपण बिवेल गिअर्स जे आहेत ते कट करू शकतो. इथं आपण डायग्राम मध्ये दिसतंय बघा आपल्याला, हा झाला स्पायरल टूथड गिअर. हा जो आहे तो हायपॉइड गिअर. हायपॉइड गिअर, स्पायरल टूथड गिअर, स्ट्रेट टूथड गिअर, स्ट्रेट टूथड गिअर. ओके, बिवेल गिअर हा कुठला प्रकार आहे, रॅडियल हॉबिंगचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये ऍक्सिस ऑफ हॉबर अँड ब्लँक्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. लक्षात आलं. नेक्स्ट, tangential hobbing. This is another common method used for cutting worm wheel or the gears. In this method the worm wheel blank is rotated in a vertical plane about the horizontal axis. The hob is also held its axis or the blank. Before starting the cut the hob is set at full depth of the die tooth and then it is rotated. The front portion of hob is tapered up to a certain length and gives the feed in tangential to the blank face and hence the name tangential feeding or the hobbing. Tangential hobbing मध्ये tangentially आपण टूल जे आहे हॉबर जे आहे ते मूव करतोय. डायग्राम मध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल. tangential hobbing, इन अ tangential hobbing बघा, tangential hobbing मध्ये axis of hobber and blanks are tangential. हा जो hobber आहे ना तो tangentially मूव करतो, म्हणून याला tangential hobbing असं म्हणायचं. कुठं कशासाठी वापरतो, वॉर्म गिअर्स जे आहेत, वॉर्म गिअर आपल्याला तयार करायचे असेल तर आपण टेंजेन्शियल हॉबिंग वापरतोय. ओके, तीन प्रकार लक्षात ठेवा. परत एकदा, एक्सियल हॉबिंग, इन एक्सियल हॉब, इन एक्सियल हॉबिंग द ऍक्सिस ऑफ हॉबर अँड ऍक्सिस ऑफ गिअर ब्लँक दे आर पॅरलल टू इच अदर. एक्सियल हॉबिंग इज जनरली यूज टू मॅन्युफॅक्चर द स्पर अँड हेलिकल गिअर. ओके, this is axial. Then next one is radial hobbing. In a radial hobbing the axis of gear blank and axis of hobber they are perpendicular to each other. Generally radial hobbing is used to generate the teeth on the bevel gears. Now tangential hobbing, in a tangential hobbing the axis of hobber is tangentially act on the periphery of the gear blank. This type of hobbing process is used for worm gears. Okay, now let's see, now what are the advantages and limitations of gear hobbing. In advantages, it has the high rate of production. The method is versatile and used for producing the variety of jobs. Teeth produced with more accurate profile.
Same cutter is used to cut the gears having the same module. Process is also suitable for non-metallic materials. These are the some advantages and limitations. Gear hobbing cannot be used for producing internal gears. इंटरनल गियर्स आपण का तयार करू शकत नाही कारण तो जो गियर हॉबिंग टूथ जे आहे ते आपण इंटरनली डायरेक्टली मूव करू शकत नाही. हॉबिंग कॅनॉट बी यूज्ड फॉर कटिंग द हेरिंग बोन गियर. हेरिंग बोन आपण तयार करू शकत नाही. दीज आर सम ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ गियर हॉबिंग. ओके, परत एकदा बघा व्हॉट आर द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड इन युअर एमएसव्हीटी एक्झाम अबाउट द गियर हॉबिंग. नेम द मेथड बाय विच गियर आर प्रोड्यूस्ड by machining. Explain any one of them. Explain gear hobbing process with the neat sketch, then sketch the gear hobbing process. State advantages, gear disadvantages of gear hobbing. Okay, these are some important questions from your exam point of view. इथं आपण थांबतोय. ह्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण गियर शेपिंग नावाची कन्सेप्ट बघायची आहे. ओके, थँक्यू.